मी सर्वप्रथम माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो की सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेने भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांच्या निलंबनाचा जो अत्यंत अवैध असा ठराव केला होता त्याला रद्द केलेला आहे आणि हे 12ही आमदार पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये सहभागी होण्याकरता आणि आमदार म्हणून आपलं कर्तव्य बजावण्याकरता पूर्णपणे पात्र ठरवलेले आहेत. खरं तर हा निर्णय याकरता महत्त्वाचा आहे की हे 12ही आमदार राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जो काही घोळ घातला त्याच्या विरुद्ध आवाज उचलत होते आणि अशावेळी सभागृहात न घडलेल्या घटनेकरता आणि उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये जी काही घटना घडली त्याचे कपोकल्पित वर्जन तयार करून त्या वर्जनच्या आधारावर म्हणजे एक प्रकारे षडयंत्र रचून या 12 लोकांना निलंबित करण्यात आलं होतं. एक प्रकारे आर्टिफिशियल मेजॉरिटी तयार करण्याकरता 12 लोकांना एक वर्षाकरता निलंबित करण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने ही संपूर्ण कृती असंवैधानिक ठरवली आहे. इल्लीगल, इरॅशनल अशा प्रकारचे अतिशय कठोर शब्द सर्वोच्च न्यायालयाने वापरले आहेत. म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्र सरकारला आणि त्यांच्या असंवैधानिक कृतीला ही एक थप्पडच आहे की जी या निर्णयामुळे लागलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सातत्याने संविधानाची पायमल्ली चालली आहे. अब्यूज ऑफ पॉवर हे अतिशय ब्लॅटंटली होत आहे आणि त्याचा कळस म्हणजे हा निर्णय होता. खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला एक संधी दिली होती. मागच्या हिअरिंगमध्ये अधिवेशनापूर्वी जे हिअरिंग झालं होतं त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की हे जे 12 आमदार आहेत या 12 आमदारांनी अध्यक्षांकडे अर्ज करावा आणि त्या संदर्भातला निर्णय हा विधानसभेने घ्यावा तसं 12 लोकांनी अर्ज केला होता. परंतु सत्तेचा अहंकार हा डोक्यामध्ये असल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याकरता नकार हा या सरकारने दिला. खरं तर माझ्यासहित आमचं सगळ्यांचं मत आहे की विधानसभेची कारवाई ही न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर असली पाहिजे आणि ती बाहेर आहेच. पण ज्या ज्यावेळी संविधानाची पायमल्ली होईल त्या त्यावेळी न्यायालयाचा हस्तक्षेप हा होणारच आहे. आणि ज्यावेळेस 12 लोकांनी अप्लाय केलं त्यावेळेसही मी सांगितलं होतं, BAC च्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की तुमचा निर्णय अनकॉन्स्टिट्युशनल आहे, असंवैधानिक आहे, सर्वोच्च न्यायालयात तो टिकणार नाही, त्यामुळे आता 6 महिने तसेही झाले आहेत, तुम्हीच विधानसभेनेच हा निर्णय घेऊन सरकारने हा निर्णय घेऊन यांना परत घ्यावं म्हणजे आमच्या विधानसभेची अब्रू वाचेल आणि जो आपला सर्वोच्च अधिकार मिळालेला आहे हा अधिकारही अबाधित राहील याच्या कक्षेमध्ये न्यायालयाला शिरता येणार नाही. आणि न्यायालयानेच ही संधी दिली आहे, म्हणजे न्यायालयानेच सांगितलं आहे की तुमच्या कक्षेत आम्हाला शिरायचं नाही,
त्यामुळे तुमची असंवैधानिक कृती ही तुम्ही त्या ठिकाणी ठीक करा आणि या लोकांना परत घ्या. मात्र अहंकारी सरकारनं ते अमान्य केलं आणि आज एक ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. खरं म्हणजे हा निर्णय असा आहे की ज्या निर्णयानंतर खरं तर या सरकारवर जबाबदारी फिक्स झाली पाहिजे. हे षडयंत्र रचणारे कोण होते, सभागृहामध्ये येऊन खोट्या स्टोऱ्या सांगणारे कोण होते, या ठिकाणी या आमदारांना विक्टिमाइज करणारे कोण होते, हे देखील आता समोर आलं पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी ही कारवाई केली त्यांनी या 12 मतदारसंघात नागरिकांची बिनशर्त माफी मागितली पाहिजे अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे. या निर्णयामुळे निश्चितपणे सभागृह चालवत असताना मेजॉरिटीच्या भरोशावर अब्यूज ऑफ पॉवर करता येणार नाही अशा प्रकारचा प्रेसिडेंट आता सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी सेट केला आहे आणि म्हणून मी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. भास्कर जाधवांच्या मुळेच खरं म्हणजे हे घडलेलं आहे आणि आताही त्यांची जर ही मानसिकता असेल की मी सर्वोच्च न्यायालयाला देखील मानत नाही तर या सरकारचं देव भलं करू. त्याचा याच्याशी काय संबंध आहे? सगळ्यांनी मिळूनच रचलेलं आहे ना. नावं ठरवून जे लोक नाही आहेत अशा लोकांना देखील त्यामध्ये टाकून आणि कोण भाजपचा ऍक्टिव्ह आहे, कोण बोलतोय, कोण जास्त संघर्ष करतोय अशी नावं वेचून वेचून या ठिकाणी त्यांना सस्पेंड करण्यात आलं. आणि माझं तर स्पष्ट मत आहे अशा प्रकारचं सस्पेन्शन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संसदीय कामकाज मंत्री, वरिष्ठ मंत्री या सगळ्यांच्या मान्यतेशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे खरं तर हे सगळेच याला जबाबदार आहेत. महाविकास आघाडी सरकारनं सुपर मार्केटमध्ये दारूबंदीचा निर्णय घेतलाय, भाजप आता आक्रमक झाले त्याबद्दल मला तर पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की कोणाच्या हिताकरता अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला. याचं कारण असं आहे की काही लोक गोंडसपणे शेतकऱ्यांचं नाव पुढे करतायत. हा शेतकऱ्यांकरता घेतलेला निर्णय नाही आहे. काही लोकांनी नव्याने दारूच्या कंपन्या किंवा एजन्स्या घेतलेल्या आहेत, कोण आहेत ते तुम्ही शोधा. आणि अशा लोकांच्या भल्याकरता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि एवढंच नाही तर वाईन तयार करणाऱ्या एका फार मोठ्या उद्योजकासोबत नेमकी कोणाची बैठक झाली आणि ती कुठे नेमकी झाली, विदेशात झाली का, अशा प्रकारचा प्रश्नही आम्हाला विचारायचा आहे. आणि म्हणून हे काही साधा घेतलेला निर्णय नाही आहे, याच्या मागे फार मोठं अर्थकारण आहे. अर्थपूर्ण पद्धतीनं घेतलेला निर्णय आहे आणि महाराष्ट्राला मध्य राष्ट्र बनवण्याचं हे जे काही स्वप्न या सरकारचं दिसत आहे त्याचा आम्ही निषेध करतो. विधिमंडळाचा निर्णय असला तरी तो सरकारने घेतला होता. सरकारने त्या ठिकाणी हे रिझोल्युशन सरकारी पक्षाने आणलेलं रिझोल्युशन आहे, हे काही स्पीकरने सस्पेंड केलेलं नाही आहे. सरकारी पक्षाने रिझोल्युशन आणून आणि आपल्या पाशवी बहुमताच्या भरोशावर त्याला मान्यता दिली. म्हणूनच मी सांगितलं की याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
संसदीय कार्यमंत्री, ज्येष्ठ मंत्री आणि काही सभागृहाच्या बाहेर असलेले लोक देखील सामील आहेत. सर, दुसरा एक निर्णय होता, जो निर्णय महाराष्ट्र सरकारने माइन क्रीच्या संदर्भात घेतलेला आहे, तसाच निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला. मी मध्य प्रदेशात राहत नाही, मी महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्रामध्ये 8 वर्षापूर्वी हा निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला होता, त्यावेळेसही आम्ही त्याला प्रचंड विरोध केला होता आणि त्यावेळेस माननीय अण्णा हजारेंसहित सगळ्यांनी विरोध केल्यानंतर सरकारला तो निर्णय वापस घ्यावा लागला होता. पण आता नेमकं काय डील झालाय हे देखील समजलं पाहिजे की ज्यामुळे महाराष्ट्राला मध्य राष्ट्र करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आता भाजपची भूमिका काय तिथे आहे? आम्हाला विरोधच आहे त्याला.